लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईत निधन झाले. आज त्यांची पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य लढ्यात आघाडीवर होते. बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय आणि बाळ गंगाधर टिळक हे लढवय्ये लाल बाल पाल म्हणून प्रसिद्ध होते. शिक्षणात अमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी गोपाळ गणेश आगरकर व महादेव नामजोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासह डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीचे पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेज सुरू झाले. स्वतः टिळक फर्ग्युसन कॉलेज मध्ये गणित शिकवायचे. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क असून तो मी मिळवणारच ही त्यांची प्रतिज्ञा अजरामर ठरली. 1908 ते 1914 या काळात त्यांनी मंडाले येथे तुरुंगवास भोगला. तुरुंगात असतानाच त्यांनी गीता रहस्य लिहिले. जनतेने एकत्र यावे या उद्देशाने त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर मुंबईत गिरगाव चौपाटी येथे समुद्र किनारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या ठिकाणी असलेल्या त्यांच्या स्मारक परिसराला अलीकडे स्वराज भूमी असे नाव देण्यात आले.